लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. आपल्या लोकसभा निवडणुकीचं जे काही मतदान मोजणी केंद्र आहे त्याच्या बाहेर नागरिक आहेत. प्रत्येकाला उत्सुकता आहे की कोण नांदेडचा खासदार होणार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं नांदेडमध्ये कोणाला गुलाल लागणार. आपल्या सोबत नागरिक आहेत. तुम्हाला काय वाटतं नेमकं कोणाला नांदेडमध्ये गुलाल? आम्हाला चिखलीकर साहेब. चिखलीकर साहेब कारण काय? चिखलीकर साहेबच येणार? चिखलीकर साहेबच काय येतील? काम केले. तुम्हाला काय वाटतं की नेमलीकर साहेब चिखलीकर साहेबच निवडून येण्यामागचं कारण काय? काम केलेले. अच्छा. हा रोड बनले, समजे बनले. सोबत अजून आहे दादा. तुम्हाला काय वाटतं नांदेडमध्ये कोणाला गुलाल लागणार? चिखलीकर साहेब. चिखलीकर साहेबच का? चिखलीकर साहेबांनी विकास केला ना. विकास केला त्यानंतर चिखलीकर साहेब निवडून येतील असं तुम्ही म्हणताय. शंभर टक्के. वसंत चव्हाण पण पायरोहण होते आणि वसंत चव्हाणांचं म्हणणं होतं की आम्ही 1 लाखाच्या लीड ने निवडून येऊ. 1 लाखाच्या लीड ने चिखलीकरच येणार. चिखलीकरच येणार. वसंतराव चव्हाणांना गुलाल नाही लागणार? नाही लागणार. तुम्हाला काय वाटतं की ही निवडणूक म्हणजे एक शेतकरी विरुद्ध सरकार ही अशी होती. आज हमी भावामध्ये तुम्ही बघा काय भाव होते, काय चालले. तुमच्या औषधीचे रेट बघा. खताचं पोतं जे 900 रुपयाला होतं याने 1400ला केलं. त्याच्यामध्ये तुमची GST लागली. सगळ्या गोष्टी केल्या. पण शेतकऱ्यासाठी आपण तर म्हणतो ना वरून की बाबा नाही, आमचं भारत देश आहे शेतकऱ्याचा आहे. आज शेतकरी फाशी घेऊन तुम्ही जेव्हापासून तुमचं 15 वर्ष झालं सरकार आहे आतापर्यंत तुम्ही शेतकरी आत्महत्या रोखल्यात का रोखल्या नाही? त्याच्यामधून शेतकऱ्याला हमी भाव. आता आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त तुम्हाला सांगतो सोयाबीन कापूस रेट का आहे, बी काय भावानं पडते, पेरता काय, दुष्काळ काही पैसे भेटतात का, कोणतीही गोष्ट यायची साध्य झालेली नाही. त्याच्यामुळं 100% सिटीला मतदान पडेल बीजेपीला मी ते म्हणत नाही. खेड्याचा रोज 100% आहे आणि येतं शुअर शॉट वसंतराव चव्हाण साहेब निघणार. म्हणजे निघणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मोदीची देशभरामध्ये मोदी लाट म्हटलं जातं. दुसरी गोष्ट काँग्रेसचा जो मोठा नेता होता अशोकराव चव्हाण तो आता भाजपमध्ये गेलाय. कुठेतरी भाजपची ताकद वाढलेली दिसते. मग यामध्ये वसंतराव चव्हाण यांचा विजय कशा पद्धतीत? नाही हे तुम्हाला सांगतो जे रोष दिसायला आपले अशोकराव साहेब गेलेल्याचा रोष आहे. ज्या ज्या लोकांनी खेड्यामध्ये काँग्रेसवाल्यासोबत भांडणं केले अशोकराव साहेबांसाठी हेच बीजेपीमध्ये त्या लोकांना आज त्याच्या गावामध्ये त्याचे तोंड काळे झालेत. ते मतदान काय म्हणून करतील हो मला सांगा ना तुम्ही. ते म्हणू द्या फिरू द्या बीजेपीवाले संघ मतदान काय मुळं करतील. असे कोणत्याच तालुका नाही तिथं लीड भेटणार नाही. भोकर अर्धापूर हे 1 वे बीजेपीचं आहे. तिथं आज काँग्रेस लीडवर आहे. बाकीचे तालुके सोडूनच द्या ते 1 वेच आहेत काँग्रेसला. त्याच्यामुळं इथं वसंतराव चव्हाण साहेबाचे शीट शुअर शॉट निघणार. म्हणजे निघणार. नांदेडचा खासदार वसंतराव चव्हाण होतील त्यांना गुलाल 100% लागल बस. अजून आपल्या सोबत नागरिक आहेत. दादा तुम्हाला काय वाटतं की कोणाला नांदेडचा गुलाल लागणार? या नांदेड लोकसभेचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर 1001% निवडून आहेत आणि मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान आहेत. काही जरी काँग्रेसवाल्यानं म्हणलं तरी शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या जास्तीत जास्त काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आळा घालण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या शासनानं केलेलं आहे. हा झाल्या असतील आत्महत्या पण काँग्रेसपेक्षा कमी झाले आहेत आणि त्याच्यावर नरेंद्र मोदी आदरणीय या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी सर्व प्रयत्न करत आहेत आणि इथून पुढे सुद्धा आणखी 10 वर्षे भारतीय जनता पक्षाचं शासन हे राहणार आहे देशामध्ये आणि हे काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर तुम्ही म्हणता की शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी झाल्या पण दुसरी बाजू त्याची बघायला गेलं तर शेतमालाचा भाव कुठेतरी कमी होते. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं होतं. स्वामीनाथन आयोग लागू करावं या प्रकरणात. त्यावर या हे सरकार 10 वर्ष झालं काहीच पावलं उचलताना दिसत नाही. त्यावर काय वाटतं? शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे. ठीक आहे नाराज असेल पण तूप खाल्लं की रूप येत नाही. त्यावर सोल्युशन शासन काढतच आहे आणि योग्य प्रकारे आदरणीय पंतप्रधान देशाचे नेते नरेंद्र मोदीजी हे शेतकऱ्याच्याच बाजून आहेत आणि कामगार कष्टकरी कर्मचारी सर्वांच्या बाजूने एक चांगलाच निर्णय घेतील आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान बहुमतानं नरेंद्र मोदी होतील आणि या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर हे 1 लाखाच्या वरून मतानं निवडून येतील. महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या बाजूने वातावरण जे आहे तो अनुकूल आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल त्या संदर्भात मराठा समाज भाजपवर नाराज आहे. दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा प्रश्न असेल यावरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भाजपच्या किती जागा आहेत वाटतं? निश्चितच यावेळेस महाराष्ट्रामध्ये 30 पुढे भाजप भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील आणि जास्तीत जास्त महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचे उमेदवार हे महाराष्ट्रामध्ये जास्त निवडून येतील.
वसंत चव्हाण वेळोवेळी दावा करत आलेला आजपर्यंत की माझा विजय हा 1 लाखाच्या लीडने होईल, आणि दुसरा मुद्दा म्हणजे अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत, त्यामुळे माझ्यासाठी वातावरण चांगल्या पद्धतीत झालं आहे, त्यामुळे काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते होते, जे निष्ठावान कार्यकर्ते होते, ते अशोकरावच्या बाजूने न जाता आता काँग्रेसच्याच बाजूने आहेत. या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसच विजय होईल. नाही नाही, निष्ठावंत कार्यकर्ते हे अशोकराव साहेबांसोबतच आलेत आणि कोणी पण काँग्रेस सोबत नाही. आणि प्रतापराव चिखलिक यांना अशोकराव चव्हाण साहेबांचा खूप फायदा झालेला आहे आणि म्हणूनच यावेळेस 1 लाखाच्या पुढून खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे अशोकराव साहेबांच्या सहकार्याने निवडून येते, यामध्ये कुठली तीळ मात्र शंका नाही. दुसरी गोष्ट भाजपकडून वेळ विरोधी पक्षाकडून वेळोवेळी म्हटलं जातं की भाजप हे वॉशिंग मशीन आहे, सगळे लोक भाजपमध्ये घेतले जातात आणि त्या ठिकाणी धुवून निघतात, तर अशा पद्धतीचा आव उठवला जातो, त्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, वॉशिंग मशीन वगैरे काय नाही, जे दोषी आहे त्यांच्यावर कार्यवाही चालू आहे, कुठलीही कार्यवाही स्थगित. आम्ही माननीय नरेंद्र देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले कुठलीच कार्यवाही कोणावरली स्थगित केली नाही, ते कोर्टाची प्रक्रिया आहे, कोर्टाचा भाग आहे, त्याच्यावर शासनाचा आणि कोर्टाचा काही संबंध नाही. ज्यांच्यावर केसेस आहेत ते मग भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे कोणाचे पण असतील, त्यांच्यावरली ते कोर्ट मॅटर आहे, ते योग्य पद्धतीने कोर्ट हाताळते, यामध्ये शासनाचा काही दोष नाही. नक्कीच, या ठिकाणी भाजपचे काय पदाधिकारी होते किंवा कार्यकर्ते होते आणि काँग्रेसचे काय होते, त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं मत होतं. पण आता पाहण्यासारखी गोष्ट आहे, नांदेडचे नागरिक उत्सुक आहेत की येणाऱ्या आताच्या आजच्या निघालामध्ये कोणाला गुलाल लागणार, कोण नांदेडचा खासदार होणार, या सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. त्यामुळे राजकारणासंबंधात आणि आजच्या निकालासंदर्भात प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.